आपण पाहू शकता हे चिकन सिक्स्टी फाईव्ह खूप मस्त झालेलं आहे रंग पहा एकदम भन्नाट आलेला आहे चवीला देखील मस्त लागतं मुलांना खूप प्रचंड आवडतं मुलं बाहेर गेले की असे पदार्थ खाण्याचा हट्ट करत असतात बाहेरचे पदार्थ खाण्यापेक्षा घरच्या गर घरी अगदी झटपट हे पदार्थ बनवून तयार होतात हे बनवण्यासाठी अगदी कमी साहित्य लागते चला तर मग असे झटपट होणारे चिकन सिक्स्टी फाईव्ह कसे बनवायचे ते पाहूयात नमस्कार मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे आज आपण झटपट होणार चिकन 65 फाय कसे करायचं ते पाहणार आहोत असे पदार्थ लहानांपासून मोठ्यांना प्रचंड आवडतात अगदी कमी वेळामध्ये झटपट पंधरा ते वीसच मिनटामध्ये हे पदार्थ बनवून होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपीला सुरुवात करण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि समोरचं बेलायकन प्रेस करा म्हणजे असे जे नवनवीन रेसिपीज अपलोड होतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे दोन इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत दोन लसणाच्या कुड्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत याची पेस्ट करून घेणार आहोत याची पेस्ट एकदम बारीक अशी करून घ्यायची आहे जर गरज लागली तर दोन चमचे पाणी त्याच्यामध्ये घालू शकता अशा प्रकारे याची पेस्ट करून झालेली आहे आता इथे पाहू शकता अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे एक लेग पीस देखील घेतलेलं आहे हे जे पीसेस आहेत ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठे करू शकता आता जी आपण पेस्ट केलेली आहे ती आपण सर्व पेस्ट याच्यामध्ये घालणार आहोत आपल्याला जर जास्त तिखट नको असेल तर याच्यामध्ये मिरचीचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अशा प्रकारे सर्व आपण पेस्ट याच्यामध्ये घालणार आहोत पेस्ट घातल्यानंतर एक अंड आपण फोडून घेणार आहोत ते आपण अंड याच्यामध्ये घालणार आहोत अंड घातल्यानंतर आपण चिकन सिक्स्टी फायचा जो मसाला येतो ते आपण दोन पॅकेट इथं घेतलेले आहेत हे अर्धा किलो चिकनसाठी दोन पॅकेट लागणार आहेत हे छोटे पॅकेट्स आहेत तर एक पॅकेट अर्धा अडीचशे ग्रामसाठी असे अर्धा किलोसाठी दोन पॅकेट वापरणार आहोत आपल्या आवडीप्रमाणे हा मसाला कमी जास्त करू शकता आता हे छान मिक्स करून घेऊयात याच्यामध्ये बाकीचं काही मीठ वगैरे घालायची गरज नाही तुम्हाला जर जास्त कुरकुरीत असे चिकन सिक्स्टी फाय हवे असतील तर याच्यामध्ये दोन चमचे तुम्ही कॉर्नफ्लार आता ॲड करू शकता अशा प्रकारे छान हे मिक्स करून घेऊयात तोपर्यंत तेल गरम करायला ठेवायचं आहे हे छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि आपलं तेल देखील छान गरम झालेलं आहे तेल गरम झालेलं आहे की नाही पाहण्यासाठी आपण एक छोटा पीस आपण चिकनचा याच्यामध्ये घालणार आहोत आणि हा छान असा फ्राय करून घ्यायचा आहे गॅस हाय फ्लेमवरती करायचा आहे हाय फ्लेमवरती आपल्याला हे छान फ्राय करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता हे सर्व पीस आपण थोडे थोडे करत एक एक पीस आपण याच्यामध्ये घालणार आहोत एकत्र घालायचे नाहीत नाहीतर हे चिकटून बसतात अशा प्रकारे एक एक पीस आपण याच्यामध्ये तेलामध्ये फ्राय करायला घालणार आहोत गॅस आपला हाय फ्लेमवरतीच ठेवायचा आहे आणि सर्व असं एका साईडनी थोडं थोडं हलवून घ्यायचं आहे हे फ्राय करायला पण घातले की दोन मिनटं आपल्याला तसंच कढईमध्ये ठेवायचं आहे लगेच हलवायचं नाही दोन मिनटानंतर हलवून घ्यायचं आहे आणि आपण पाहू शकता हे चिकन सिक्स्टी फाय खूप मस्त झालेलं आहे एकदम भन्नाट लागतं साधारण आपल्याला पाच ते सात मिनटं हे फ्राय करून घ्यायचं आहे नंतर अशा किचन पेपर टॉवेलवरती आपण हे छान काढून घेणार आहोत म्हणजे याच्यातलं जे एक्स्ट्रा ऑइल आहे त्या पेपरवरती जाईल अशा प्रकारे आपण हे काढून घेणार आहोत हे सर्व काढून झाल्यानंतर गॅसची फ्लेम हाय फ्लेमवरती ठेवणार आहोत हाय फ्लेमवरती परत छान तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की आपण जो आपण लेग पीस घेतलेला आहे तो घालणार आहोत लेग पीस फ्राय होण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो याला साधारण सहा ते सात मिनिट लागतात गॅस लो वरती करायचं नाही आहे मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व बाजूंनी आपण हे फ्राय करून घेणार आहोत चवीला खूप भन्नाट लागतं अशा प्रकारे हे करून बघा अगदी पंधरा ते वीसच मिनटात ही रेसिपी घरी तयार होते म्हणजे अगदी घरचे पोट भरून खाऊ शकतात आणि बाहेरचं देण्यापेक्षा घरी हे मुलांना झटपट करून देऊ शकतो आणि अशा प्रकारे ही रेसिपी तयार झालेली आहे ही रेसिपी मुलांना प्रचंड आवडते कशासोबतही खाऊ शकता इथे शेजवान चटणी किंवा शेजवान सॉस घेतलेला आहे त्याच्यासोबत मेवणीच घेतलेला आहे आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे टोमॅटो केचप आहे ते देखील वापरू शकता तुम्हाला आवडेल त्याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता किंवा असंच खाल्लं तरीही खूप भारी लागतं तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद